ओम नमो नारायणा। मित्रांनो, 1 ऑक्टोबर गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अधिक मास पौर्णिमा। आपणास माहित असेल की अधिक मास 3 वर्षातून एकदा येतो आणि हा महिना भगवान श्रीहरी श्री विष्णूंना अर्पण असलेला महिना मानला जातो। या अधिक मासात केलेली श्रीहरी श्री विष्णूंची पूजा ही आपल्या जीवनात सुख आणि सौभाग्याची निर्मिती करते। अधिक मासात केलेले कोणतेही उपाय, कोणतेही टोटके हे कित्येक पटींनी जास्त प्रभावी असतात आणि या अधिक मासात आलेली पौर्णिमा ही गुरुवारच्या दिवशी आल्याने तिचं महत्व अजूनच वाढलेलं आहे। पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मींची प्रिय तिथी मानली जाते, तर गुरुवार हा भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वार, भगवान श्री विष्णूंची तिथी। तर मित्रांनो, अशा शुभ संयोगात आलेली ही अधिक मासातील पौर्णिमा तिथी आपल्या जीवनात सुख सौभाग्य निर्माण करणारी ठरणार आहे। मित्रांनो, एक विशेष गोष्ट, या वर्षी आलेली अधिक मास पौर्णिमा ही सर्वार्थ सिद्धी योगात आलेली आहे। तसेच या पौर्णिमेस वृद्धी योग सुद्धा आहे, म्हणजेच या पौर्णिमेस केलेले छोटे छोटे उपाय कित्येक पटींनी जास्त फळ आपणास प्रदान करणार आहेत आणि त्यांचा फायदा, त्यांचा लाभ हा आपणास तात्काळ प्राप्त होईल। चला तर जाणून घेऊया की सर्वार्थ सिद्धी योगात आलेल्या या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण नक्की काय करावं। मित्रांनो, अगदी शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका आणि त्याप्रमाणे कार्यवाही करा, आपणास भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल। मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या रियल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन म्हणजेच बेल आयकॉन अवश्य दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओज आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मित्रांनो, अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठावं, सूर्योदयापूर्वी उठावं, स्वच्छ स्नान करावं। खरं तर पौर्णिमा तिथीस आणि त्यातल्या त्यात अधिक मासातील पौर्णिमा तिथीस आपण जवळपासच्या तीर्थक्षेत्री जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या नदीमध्ये, पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा आहे। अशा प्रकारचं केलेलं स्नान आपल्या जीवनात कळत नकळत घडलेल्या पापातून आपल्याला मुक्ती प्रदान करतं। मात्र जर तुम्हाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरातल्या घरात सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ, सोबतच थोडंसं गंगाजल आणि पिवळ्या रंगाची जी हळद असते तर चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने आपण स्नान करावं। अशा प्रकारे स्नान केल्याने सुद्धा आपली पापातून मुक्ती होते। मित्रांनो, स्नान केल्यानंतर आपण सूर्यदेवांना 1 तांब्याभर जल अर्घ्य म्हणून नक्की अर्पण करा। या तांब्याभर पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकण्यास विसरू नका। मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी केलेला हळदीचा टोटका, हळदीचे उपाय हे आपल्या जीवनात गुरुग्रहास मजबूती प्रदान करतात आणि सूर्यास हे अर्घ्य अर्पण केल्याने सूर्य सुद्धा मजबूत होतो आणि आपलं जीवन सूर्यासमान तेजस्वी बनू लागतं। तर सूर्यदेवांना 1 तांब्यावर जल आपण नक्की अर्पण करावं अर्घ्य म्हणून। हे अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप आपण अवश्य करा। सोबतच ओम सर्वेभ्यो पितृभ्यो नमो नमः या मंत्राचा जप सुद्धा अतिशय लाभप्रद ठरतो। मित्रांनो, सूर्यदेवास अर्घ्य अर्पण केल्यानंतर एक अत्यंत चांगला मुहूर्त या अधिक मासातील पौर्णिमेस आलेला आहे आणि तो आहे अभिजित मुहूर्त। 1 ऑक्टोबर सकाळी 11:52 ते 12:40 अभिजित मुहूर्त आहे। या अभिजित मुहूर्तावर ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची पूजा अवश्य करा। मित्रांनो, अभिजित मुहूर्तावर केलेली देवी देवतांची पूजा ही कित्येक पट जास्त फळ आपणास प्रदान करत असते। ज्यांना शक्य आहे त्यांनी करा, ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी इतर वेळी अगदी दिवसभरात कधी किंवा रात्री जरी ही पूजा आपण केली तरीही चालेल। मित्रांनो, भगवान श्री विष्णूंची आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा कशी करावी हे आम्ही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलवरती अगदी सविस्तर सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी अधिक मास पौर्णिमेचा व्हिडिओ आपण पाहू शकता। आज या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेतोय की गोमातेस आपण नक्की कोणती वस्तू खाऊ घालावी या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी, जेणेकरून आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या नष्ट होतील, समस्यातून आपल्याला मुक्ती मिळेल। मित्रांनो, गोमातेला, गाईला हिंदू धर्मामध्ये मातेचा दर्जा दिलेला आहे। कारण एक अत्यंत प्रचलित कथा आहे, ही कथा मी या ठिकाणी सांगत बसणार नाहीये, त्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो। एवढंच लक्षात ठेवा की गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। 33 कोटी, कोटी म्हटलं की अनेकांच्या भुवया उंचावतात। मित्रांनो, कोटी याचा अर्थ प्रकार,
गोमातेमध्ये 33 प्रकारचे 33 कोटी देवी देवता वास करतात आणि म्हणून गोमातेविषयी केलेला कोणताही उपाय, मग तो तुम्ही अमावस्येला करा, पौर्णिमेला करा किंवा विशेष तिथींना केलेला गोमातेविषयीचा उपाय, हा तात्काळ प्रभाव दाखवू लागतो। तर आपण या पौर्णिमेच्या दिवशी गोमातेजवळ जायचं आहे, जाताना आपण गुळाचा छोटासा खडा घेऊ शकता, अगदी मध्यम स्वरूपाचा एक खडा आपण गुळाचा घ्या आणि हा गुळ आपण गोमातेस या दिवशी खाऊ घाला। मित्रांनो, आपला बुध मजबूत होतो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे। जे विद्यार्थी आहेत किंवा ज्यांचं काम बुद्धीशी निगडीत आहे, अशा लोकांनी, विद्यार्थ्यांनी हा उपाय अवश्य करावा। जे उद्योग व्यवसाय करतात, व्यापार करतात, अशा लोकांसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत चांगला आहे, कारण गोमातेस गुळ खाऊ घातल्याने आपला बुध ग्रह मजबूत होतो, परिणामी योग्य निर्णय आपल्याला घेता येतात। जीवनामध्ये आपल्याला अनेक प्रसंगी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात, तर हे निर्णय आपण स्थिर बुद्धीने घेतो, आपली बुद्धी योग्य निर्णय प्रक्रिया करते आणि परिणामी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू लागते। मित्रांनो, आपल्या उजव्या हाताने आपण हा गुळ खाऊ घालायचा आहे, त्यानंतर प्रेम भावनेने आपण गोमातेच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे। हा गुळ खाऊ घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे। हा महाविष्णू मंत्र आहे। मित्रांनो, गुळासोबतच दुसरी एक अत्यंत महत्वाची वस्तू, ती म्हणजे हिरवा चारा। गोमातेस हिरवा चारा या पौर्णिमेच्या दिवशी खाऊ घातल्याने आपल्या जीवनातील तमाम प्रकारचे कष्ट आणि समस्या दूर होतात। हिरवा चारा खाऊ घातल्यानंतर सुद्धा आपण प्रेम भावनेने, वात्सल्याने गोमातेच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे। ज्यांच्या घरात सातत्याने आजारपण आहे, लोक वारंवार आजारी पडतात, तर मित्रांनो, गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने मोठ्यात मोठं आजारपण सुद्धा खूप लवकर दूर होतं, आजारपणातून मुक्ती मिळते। आणि म्हणून आपल्या घरात जी आजारी व्यक्ती आहे, तिला आपल्या सोबत आपण घेऊन जा, गोमातेचा स्पर्श करायला लावा। हा गुळ खाऊ घालताना किंवा हा हिरवा चारा खाऊ घालताना जर गोमातेने तुमच्या हातास चाटले, तर समजून जा की गोमातेचा खूप मोठा आशीर्वाद हा आपणास प्राप्त झालेला आहे। मित्रांनो, उपाय अत्यंत साधा सोपा आहे, मात्र सोबतच काही गोष्टींचं पालन करावं लागतं। पहिली गोष्ट म्हणजे या दिवशी आपण भगवान श्रीहरी श्री विष्णूंची आणि सोबतच माता लक्ष्मींचीही मनोभावे पूजा अवश्य करा। तसंच संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा मनातल्या मनात का होईना, मात्र जप अवश्य करत चला। ज्या ज्यावेळी हा छोटासा उपाय केल्याने तुमच्या जीवनामध्ये बदल घडू लागेल, तुमची परिस्थिती बदलू लागेल, धनप्राप्तीचे नवनवीन मार्ग खुले होऊ लागतील, पैसा येऊ लागेल, तेव्हा हा जो उपाय तुम्ही केला आहात, हा उपाय प्रत्येक पौर्णिमेस पुनरावृत्त करा, रिपीट करा आणि देवपूजेमध्ये कोणताही खंड पडू देऊ नका। पुढे येणाऱ्या व्हिडिओंमध्ये राशीनुसार आपण कोणतं दान करावं, गोरगरिबांना किंवा जे गरजू आहेत त्यांना कोणतं दान करावं, जेणेकरून आपल्याकडील संपत्तीमध्ये, आपल्याकडील पैशांमध्ये शतपटींनी वाढ होईल, हा एक नवीन व्हिडिओ आम्ही लवकरच घेऊन येत आहोत। तोपर्यंत आम्हाला रजा द्या। ओम नमो नारायणा।